साठी आपल्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री माननीय प्रकाश जावडेकर आलेले आहेत. तात्यासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पत्रकार संघाच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. यावर्षी आयोजित मी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे आणि लोकांना प्रगती हवी आहे, प्रगतीतला वाटा हवा आणि तो मिळेल अशी जेव्हा खात्री वाटायला लागली तेव्हा लोकांनी आपलं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मत केली. मी प्रत्येक ड्रायव्हर, पोलीस, पानवाला कुणाशी बोलत असतो आणि का बा जातीला मतं का द्यायची उत्तर प्रदेशात, ते म्हटले साहेब ॲक्सेस तर असतो. पहिलं ॲक्सेस तर नाही तर म्हटलं आम्हाला घरातच घेणार नाही बाकीचे, आणि अभिमान वाटतो खोटाच की आमचा माणूस आहे मुख्यमंत्री. यामुळे लोक जातीला मत देत होते. पण एकदा NDTV च्या चर्चेमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला दलित कार्यकर्ते तिथे खूप होते, ते म्हटले आम्ही जाटव आहोत, आमच्या गावामध्ये मायावती येईपर्यंत कधी प्रगती झाली नाही. मायावती मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या गावात रस्ते झाले, पाणी झालं, अमुक झालं, तमुक झालं. म्हणजे माझ्या लक्षात आलं त्याही वेळेला, हे 2008 ची गोष्ट आहे, की त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की लोक जातीला मत सुद्धा प्रगतीच्या इच्छेने देत आहेत. पण आता डायरेक्ट जेव्हा प्रगती होतीये तेव्हा जातीचा आधार नाही, धर्माचा आधार नाही. खऱ्या अर्थाने जे प्रामाणिकपणाने प्रगती करू शकतात त्यांना मतं देण्यासाठी ट्रॅडिशनल आई वडिलांचं मत वेगळं आणि तरुणाचं मत वेगळं असं झालं. माझी नाळ अजून ती आहे, त्यामुळे मला नेहमी वाटतं की आपण रिफ्लेक्शन ते जर आपल्याला जर ती संवेदना आपण केली नाही प्रसारमाध्यमांनी, जर त्या टिपल्या नाहीत, बाकी आपल्याला जिथे फेल्युअर असेल तिथे जरूर आघात करायला आपल्याला परवानगी आहेच, ते आपलं स्वातंत्र्यच आहे, केलंच पाहिजे. जागराची भूमिका, पहारे करायची भूमिका ही वर्तमानपत्रांनी केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर जो बदलता भारत आहे त्याच्याशी आमचं नातं नाही जुडलं तर त्यांचा आमचा संपर्क सुटेल असं मला नेहमी वाटतं. लोक मत कसं बनवतात, किती जण राजकीय बातम्या वाचतात, किती जणांना कुठल्या बातम्यांमध्ये इंटरेस्ट असतो, किती जणांना काय बदलणाऱ्या आकांक्षा आहेत, त्या आकांक्षाचं आणि त्या प्रयत्नांचं रिफ्लेक्शन झालं का. पुण्यामध्ये काही वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर गुड न्यूज देण्याचं सुद्धा काम सुरू केलं की एक तरी पॉझिटिव्ह, कारण खूप गोष्टी पॉझिटिव्ह घडत असतात पण त्या बातम्यांना इथं जागा मिळत नाही. व्हॉट एव्हर इज निगेटिव्ह इज न्यूज, व्हॉट एव्हर पॉझिटिव्ह इज नॉट न्यूज. अशा जमान्यामध्ये या बदलत्या भारताच्या अशा आकांक्षा आणि स्पंदनं याचं खरं प्रतिनिधित्व प्रसारमाध्यमात होईल अशी मला विश्वास आहे आणि ते करणं हेच आपल्या पुढचं आव्हान आहे.